नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। डहाणूतील इंडियन बँकेचे व्यवस्थापक 28 वर्षीय प्रवीण कुमार यांनी सोमवारी राहत्या घरी आत्महत्या केली आहे। आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नसून पोलीस तपास करत आहे। प्रवीण कुमार हे हिमाचल प्रदेश येथील राहणारे असून ते मसुली येथील अवंतिका अपार्टमेंट मध्ये भाड्याच्या फ्लॅट मध्ये एकटेच राहत होते। सोमवारी सकाळी ते बँकेत न आल्याने आणि फोन उचलत नसल्याने बँकेचा शिपाई त्यांच्या घरी गेला, मात्र दरवाजा न उघडल्याने शिपायाने फ्लॅट मालकाला कळवले। मालकाकडे असलेल्या डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता स्वयंपाक घरातील पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आला। यानंतर याची माहिती लगेच पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करून घेतलंय। पोलीस नाईक राजेंद्र लखन अधिक तपास करीत आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।